Hello students, today we'll discuss some questions based on redox reactions from fingertip. पढ़ानो तुम्हें fingertip सोबत घेऊन बसायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामधलेच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण, ठीक आहे. विल स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 12. ओके, क्वेश्चन नंबर 12 सी हियर. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन H2S2O8 विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. IMP आहे, ठीक आहे. To find out the oxidation number, you should know the structure of H2S2O8. Correct na? Current structure varthi direct formula varna find out karayacha prayatna kela tar oxidation state okay yenar nahi. Theek hai? Tachyamule kay karava lagel tumhala structure draw karava lagel. O, theek hai? S double bond O O. Now there is a peroxide linkage. करेक्ट ना. इन बिटवीन टू सल्फर्स ऑक्सीजन ऑक्सीजन इट्स ऑक्सीडेशन नंबर विल बी -1 -1. करेक्ट, ठीक है. दिस थ्री ऑक्सीजन्स एंड दिस थ्री ऑक्सीजन्स हैविंग अ माइनस टू ऑक्सीडेशन स्टेट एंड दिस टू ऑक्सीजन्स हैविंग अ -1 ऑक्सीडेशन स्टेट. सो इट्स ऑक्सीडेशन नंबर विल बी हाउ कैन यू कैलकुलेट सी हियर 2x सल्फर साठी काय घेतलं 2x दोन हायड्रोजन्स आहेत म्हणून +2 घ्या प्लस 6 हाइड्रो ऑक्सीजन साठी 6 × -2 प्लस ह्या दोन ऑक्सीजन साठी 2 × -1 = 0. करा कैलकुलेट. यस, -2 × 6 − 12 − 12 + −2 − 14 − 14 + 2 किती होतील −12. So 2x − 12 = 0. Correct. So x is equal to what? +6. So +6 will be the oxidation state of this sulfur in H2S2O8. Understood? So option is what? A. Now next, match the compounds given in column first with column second. Correct. Oxidation states दिलेले आहेत column second मध्ये and column first मध्ये काय दिलेले आहेत? Yes, what? कंपाउंड्स गिवन आहेत, ठीक आहे ना. फाइंड आउट करू शकता है काय तो बघा. ग्लुकोज आहे, ग्लुकोज साठी ऑक्सिडेशन नंबर काय 0, ठीक आहे. एकच असा ऑप्शन आहे जिथे ग्लुकोजचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, सॉरी कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर इन ग्लुकोज 0 असणार आहे. करेक्ट. सो ऑप्शन इज हियर यस व्हाट ए. फाइंड आउट करा. क्वेश्चन नंबर 14 बघा. Question number 14. Yes, which of the following species has an atom with +6 oxidation state? Yes, he find out kele apan. Okay, yes. Option ka hai to D. 15. The pair of compound in which the metal atom is in their highest oxidation state. ठीक है, yes, highest oxidation state मध्ये कुठली pair आहे? इथे किती आहे oxidation state बघा Mn ची. Oxygen किती आहे 2, म्हणजे +4 आहे. +4. Here it is +3, +4, +3. Ita +7, and here it is +6, +2, +3. Nickel +2. बरोबर आहे ना, ठीक आहे. कारण इथे -2 आहे, -4 आहे, इकडे गेल्यानंतर +4 होतील. Here it is -1 आहे, -4. पुढे गेल्यानंतर +4, it means +3. Highest oxidation state कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये. करेक्ट. क्वेश्चन नंबर 16 बघा. द एलिमेंट दैट डज नॉट शो पॉझिटिव ऑक्सिडेशन स्टेट, दिस वन, इट विल नॉट शो पॉझिटिव ऑक्सिडेशन स्टेट, ऑलवेज इट शोज निगेटिव ऑक्सिडेशन स्टेट, दैट इज -1. करेक्ट, हे फाइंड आउट केले आपण ऑलरेडी, बरोबर आहे ना. ओके, यस. 17 मध्ये ऑप्शन काय येतो? बी येतो. वेरियस ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फ्यू एलिमेंट्स आर मेंशनड, which of the following is not correctly matched. Phosphorus साठी दिलेले आहे +3 to +5 पर्यंत. Nitrogen +1 to +5 पर्यंत. Iodine -1 to +7. Chromium -3 to +6 पर्यंत दिलेले oxidation state. Chromium -3 to +6 येतो का? नाही ना, negative oxidation state show करत नाही तो chromium, ठीक आहे ना. Atomic number काय आहे? 24, ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d5 4s1. इट शोज ओनली पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट +1 to +6 ऑक्सिडेशन स्टेट टू शो करतो.
बरोबर आहे ना? ठीक आहे, नेक्स्ट वन, कार्बन इज इन द लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. कशामध्ये कार्बन लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहणार आहे? इट्स डेफिनेटली ऑप्शन वन मध्ये, मायनस फोर ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथं प्लस फोर आहे, हियर इट इज प्लस फोर, हियर ऑल्सो प्लस फोर, करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग ओके इज अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ द सेंट्रल ऍटम. ठीक आहे, चेक करू शकता तुम्ही. सगळ्याचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे ना? ओके, इथं पीसीएल फाय साठी काय आहे? प्लस फाय आहे. इथं प्लस सेवन, हियर इट इज प्लस सिक्स, प्लस फोर. मग आता चेक करा, डिक्रीजिंग ऑर्डर न लावायचं आहे. सुरुवातीला कोण आला पाहिजे? येस, एच आय ओ फोर आला पाहिजे. इट मीन्स एच आय ओ फोर एकाच ऑप्शन मध्ये एच आय फोर आहे. अंडरस्टूड? ओके, 21. विच ऑफ द फॉलोइंग ऑलमोस्ट फॉलोइंग कंपाउंड, सॉरी विच कंपाउंड अमंग्स द फॉलोइंग हॅज द हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ एम एन. कशामध्ये असतो? के एम एन ओ फोर मध्ये, प्लस सेवन ऑक्सिडेशन स्टेट असते. किती सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत, आणि अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. करेक्ट ना? सो ऑप्शन इज व्हॉट? ए. इथं किती येते ऑक्सिडेशन स्टेट? प्लस सिक्स, हिअर इट इज प्लस फोर, हिअर टू एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो, एक्स इज इक्वल टू प्लस थ्री, हिअर इट इज प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट. करेक्ट? ठीक आहे. नेक्स्ट इज कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड सोबत मॅच करायचे आहे. कॉलम फर्स्ट मध्ये के थ्री एफ सी ओ एच ओके टेकन सिक्स दिलेला आहे. काय फाइंड आउट करू शकता तुम्ही? ऑक्सिडेशन स्टेट याची किती येते? ओके, डेफिनेटली प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट येते. इट मीन्स इट्स मॅचिंग विल बी थर्ड. बरोबर आहे ना? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, के टू एफ ओ फोर आहे. करेक्ट? इथं एफ ईची ऑक्सिडेशन स्टेट समजते तुम्हाला प्लस टू आहे. बरोबर आहे ना? ओके, एस प्लस टू. सहज आहे मॅपिंग. एफ ई थ्री ओ फोर ला लक्षात येतं तुमच्या. ठीक आहे, थ्री एक्स मायनस एट. करेक्ट? एक्स इज इक्वल टू एट बाय थ्री येईल. दिस इज पहिला एकच ऑप्शन होतं. बरोबर आहे ना? ओके, एन्स दॅट इज प्लस सिक्स. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. जनरली एफ ई टू ओ थ्री जो आहे ना, सॉरी एफ ई थ्री ओ फोर जो आहे तो दोन फॉर्म मध्ये असतो. एक तर काय, एफ ई ओ आणि एफ ई टू ओ थ्री. करेक्ट? इथे कुठली ऑक्सिडेशन स्टेट असते? प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट, अँड हिअर इट इज प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट. दोन स्टेट मध्ये एक्झिस्ट असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरिन हॅज टू डिफरंट व्हॅल्यूज. दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज कुठल्या ओके एस कंपाउंड मध्ये आहेत? ठीक आहे, एस काल झालं होतं हे. एक तर काय सी ए टू प्लस असणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? ओके, दुसरं काय असणार आहे? ओ सी एल मायनस आणि सी एल मायनस. बरोबर आहे का? इथे सी एल मायनसच असेल ना, एक मायनस असणार आहे तर प्लस असणार. बरोबर आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? सी ऑप्शन असणार आहे. 24. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नायट्रोजन इन N2H5 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे सांगू शकता ना? सहज होतं, कारण 2x प्लस 5 इज इक्वल टू व्हॉट? प्लस 1. 2x इज इक्वल टू ओके मायनस 4 आहे, x इज इक्वल टू मायनस 2. So minus 2 is the oxidation state of okay nitrogen in that compound. Option is what? A. Correct. 25 baga. Fill up the table from the given choices. Minus 2 is the most compounds. In most of the compounds, first is in H2O2 and second in OF2. Okay. काय म्हणायचंय? मायनस टू इन मोस्ट ऑफ द कंपाउंड. एच टू ओ टू मध्ये काय असणार आहे? मायनस वन असणार आहे. बरोबर आहे ना? ओके, आणि फर्स्ट मग काय असणार आहे तिथं? मायनस वन. मायनस वन कुठं आहे? या ठिकाणी मायनस वन. आणि ओ एफ टू मध्ये प्लस टू.
हाच ऑप्शन असायला पाहिजे. हॅलोजन मायनस वन फॉर थर्ड, फ्लोरिन साठी मायनस वन असतो, करेक्ट. त्याच्यानंतर इन ऑल इट्स कंपाउंड, करेक्ट आहे. फोर्थ साठी इन मोस्ट ऑफ द कंपाउंड, फोर्थ. हायड्रोजन फोर्थ इन मोस्ट ऑफ द कंपाउंड, प्लस वन, करेक्ट आहे हायड्रोजनची. सल्फर आणि काय म्हटले, फिफ्थ इन बायनरी मेटालिक कंपाउंड, मायनस वन असते मेटालिक कंपाउंड मध्ये, किंवा मोठे मेटल लाटेच असेल तर मायनस वन असते ऑक्सिडेशन स्टेट. कोणाची, हायड्रोजनची. सल्फर सिक्स इन ऑल सल्फाइड्स, सल्फाइड्स मध्ये काय असतो, मायनस टू असतो. इट मीन्स ऑप्शन इज बी. ओके 26 बघा. मार्क द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके चेक करा बरं. कॉपर मेटल कॅन बी ऑक्सिडाइज्ड बाय Zn2+ आयन्स. करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. कॉपर Zn2+ ला, ओके येस, किंवा काय Zn2+ कॉपर ला, ओके येस, ऑक्सिडाइज करतो का, Cu2+ मध्ये जातो का कॉपर, नाही जाऊ शकत, करेक्ट. नेक्स्ट, ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इन P4 इज 4. नो, दिस इज अगेन रॉंग. अँड एलिमेंट इन द हायएस्ट, इथं काय असतो, झिरो ऑक्सिडेशन स्टेट असते, बरोबर आहे ना. ओके, झिंक 2+ रिएक्ट्स विथ कॉपर, कॉपर गेट. ओके, असं होऊ शकते का रिएक्शन, नाही होणार. दिस इज नो नो रिएक्शन इन देअर इन दिस केस. Cu, ओके S+ Zn2+. इज दिस पॉसिबल, येस नो, ठीक आहे ना. Cu2+ हे ते झालं ना, Cu2+ झिंक, येस दिस इज पॉसिबल नाव. Zn2+ Cu फॉर्म होऊ शकतो ह्या केसमध्ये, करेक्ट, पण असं होणार नाही, लक्षात येते. थर्ड, अन एलिमेंट इन द हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऍक्ट ओनली ऍज अ रिड्युसिंग एजंट. हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. एलिमेंट विच शो हायएस्ट ऑक्सिडेशन नंबर +8 इन सॉरी इज OS, ऑस्मियम. कशामध्ये आहे तो, OsO4 +8 ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याच्यामध्ये, करेक्ट आहे, येस डेफिनेटली करेक्ट. 27, विच कंपाउंड अमॉंग द फॉलोइंग हॅज द लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन. लोवेस्ट ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन कशामध्ये, मायनस वन दिसतं इथं, करेक्ट ना. ओके, इथं प्लस वन दिसतो क्लोरीन, प्लस वन, इट इज प्लस फाईव्ह दिसतो, प्लस सेवन. सो लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये आहे, सी मध्ये, ऑप्शन सी. विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडेशन नंबर इज नॉट करेक्टली मॅच्ड. कुठला ऑक्सिडेशन नंबर करेक्ट मॅचिंग मॅच होत नाही, ठीक आहे बघा. फॉस्फरस इन NaH2 फाइंड आउट करू शकता ना, H2PO4, ओके एस मायनस कायल X-8 प्लस ऑफ हायड्रोजन 2 इज इक्वल टू मायनस 1, प्लस 6 होईल, पुढे गेल्यानंतर प्लस 5, म्हणजे इथं प्लस 5 करेक्ट आहे. निकेल Cn-6 आहेत, येस दिस इज ऑल्सो करेक्ट. फॉस्फरस इन Mc2P2O7 +6 येईल का, इथं काय असणार आहे, P2O7 2 मायनस असणार आहे. 2x minus 14 is equal to minus 2. 2x is equal to. ठीक आहे, whether it is correct. Okay, Mc2 आहे ना, okay, इथं minus 4 असेल, minus 4 असेल. Okay, म्हणजे इथं 10 येईल. X is equal to what? 5. सो इथं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 5. ओके, नेक्स्ट क्रोमियम, करेक्ट आहे, क्रोमियमची +6 आहे, ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 29, एक्झाम्पल ऑफ फ्यू कंपाउंड्स आर गिवन इन द पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट, मार्क द एक्झाम्पल विच इज नॉट करेक्ट. परत तेच आहे, ऑक्सिडेशन नंबरचाच क्वेश्चन आहे इथं सुद्धा, ठीक आहे ना. हे सॉल्व करू शकता तुम्ही आता, नो डाऊट, करेक्ट. 29 साठी
ऑप्शन कुठला येतो बघा बरं, फॉस्फरस इज प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट इन H3PO2, चेक करा. क्लोरीन इज प्लस सेवन मध्ये असेल का क्लोरीन? पॉसिबलच नाही, इथं प्लस वन मध्ये असतो. दिस इज द ऑप्शन. सहज सहज आहे. 30 चेक करा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इन परॉक्सो मोनोसल्फ्युरिक ऍसिड, कॅरोज ऍसिड म्हणून असेल. कॅरोज ऍसिड माहिती आपल्याला, कॅरोज ऍसिड काय असतं? एच ओ एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ ओ ओ एच, करेक्ट. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय येते? प्लस टू प्लस एक्स, हायड्रोजनची काय? प्लस टू. दोन घेतलं आपण, दोन हायड्रोजनसाठी दोन, एक्स सल्फरसाठी मायनस. ही थ्री ऑक्सिजनसाठी किती? मायनस सिक्स. मायनस या दोन ऑक्सिजनसाठी मायनस टू इज इक्वल टू झिरो. मायनस एट होईल, हे प्लस टू, मायनस टू गेट कॅन्सल्ड, एक्स इज इक्वल टू वॉट? प्लस सिक्स. सो प्लस सिक्स इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ वॉट? कॅरोज ऍसिड. ठीक आहे. नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट विचारलंय ना, विच इज नॉट ट्रू अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स. सल्फर प्लस सिक्स टू मायनस टू करेक्ट आहे. कार्बन प्लस फोर टू मायनस फोर करेक्ट आहे. क्लोरीन प्लस सेवन टू मायनस वन करेक्ट आहे. नायट्रोजन प्लस थ्री टू मायनस वन, नो दिस इज नॉट करेक्ट. काय येतं? मायनस वन टू प्लस फाईव्ह पर्यंत. दिस इज करेक्ट. सो ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एफ ई इन, हे सांगू शकता तुम्ही, इझी आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर वॉट? ए. 33. अरेंज द फॉलोइंग इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल. निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, कंपाऊंड्स काय काय दिलेत बघा. के टू एन आय, ओके, एस फाइंड आउट करा बरं. येस, विल फाइंड आउट दिस हिअर. ठीक आहे, तो फाइंड आउट करूया आपण. कुठला आहे फर्स्ट कंपाऊंड? के टू निकेल सी एन फोर के टू. ओके, प्लस टू प्लस एक्स माइनस फोर, एक्स माइनस टू, एक्स इज इक्वल टू प्लस टू. ओके, इथे काय असणार आहे? फर्स्ट कंपाऊंड मध्ये प्लस टू असणार आहे. करेक्ट, हिअर इट इज प्लस टू. हिअर के टू एफ सिक्स आहे, नाही तर मायनस टू येतील, म्हणजे इथं प्लस फोर येईल, इथं झिरो. कसं अरेंज करायचं आपल्याला? इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर कसं अरेंज करायला? अगोदर निकेल सीओ टेकन फोर, एकच ऑप्शन आहे तसा, दोन आहेत. त्याच्यानंतर कोण येईल? के टू निकेल एफ सिक्स हा येईल. सो ऑप्शन इज सी. चेक करा व्यवस्थित. इन्क्रीजिंग अगोदर फोर कसं येईल? हे येईल ना, ऑप्शन वन. इथं झिरो आहे ना, हा झिरो, हा इथं प्लस टू आहे, आणि इथं प्लस फोर आहे. दिस इज इन्क्रीजिंग ऑर्डर. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. ठीक आहे, ह्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायची तुम्हाला. करू शकता ना ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट? 34 सेम सेम टाइपचे क्वेश्चन्स आहेत, त्याचा ऑप्शन येतो वन. ठीक आहे, करा फाइंड आउट. याचे ऑक्सिडेशन स्टेटच फाइंड आउट करायचे तुम्हाला इथं सुद्धा. ठीक आहे, इट्स ऑप्शन इज डी. करता येते फाइंड आउट, नो डाऊट. 36. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड कार्बन इज इन द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये आहे? डेफिनेटली इथं प्लस फोर दिसते कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट. करेक्ट, ऑप्शन काय असणार आहे? बी. करेक्ट. 37. The ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॉलिब्डिनम इन इट्स ऑक्सो कंपाउंड कॉम्प्लेक्सेस कॉम्प्लेक्स बेसिस. ठीक आहे, एक मॉलिब्डिनमचा कॉम्प्लेक्स गिवन आहे आणि त्याचे ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायचे आपल्याला. कसं फाइंड आउट करणार? ठीक आहे, बघूया आपण. एम ओ टू ओ फोर आहे इथं, एम ओ टू ओ फोर. त्याच्यानंतर पुढे कोण आहे? ऑक्सालेट आहे, देन एच टू ओ टू आहे. ओके, ठीक आहे. ओ फोर ऑक्सालेट नाही, तो इथिन आहे. इथिन न्यूट्रल आहे, हा हा पण न्यूट्रल आहे. इट मीन्स टू एक्स मॉलिब्डिनमसाठी, दोन मॉलिब्डिनम.
ओके प्लस 4 ऑक्सीजन साठी, 4 ऑक्सीजन साठी प्लस 0 प्लस 0 इज इक्वल टू माइनस 2, 2x इज इक्वल टू प्लस 2, x इज इक्वल टू प्लस व्हाट माइनस 2 येईल ना, हे पुढे गेल्यानंतर प्लस 2, त्याच्यानंतर ओके एस पुढे घेतल्यानंतर काय होईल, हे 4 ऑक्सिजन्स आहेत ना, 4 ऑक्सिजन म्हणजे मायनस 8 येईल. बरोबर, इथं 4 ऑक्सिजन आहेत मायनस 8, इथं काय होईल मग, हे मायनस 1, 8 इकडे गेल्यानंतर 6 होईल, इट मीन्स 2 इकडे गेल्यानंतर 3, येस प्लस 3 येईल ऑक्सिडेशन स्टेट. ऑप्शन ए प्लस 3 कुठं आहे तो, इथं आहे इथं प्लस 3 ऑक्सिडेशन स्टेट, करेक्ट ना. ठीक आहे, हा न्यूट्रल कन्सिडर करायचा आहे, न्यूट्रल 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 असतात दोन्ही, इथिन आहे हा परऑक्साईड आहे. ओके 38 ला जाऊया आता आपण, दिस इज नॉट करेक्ट, 38 बघा, व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इन बी ए, ओके करा बरं फाइंड आउट, त्याला डिसोसिएट करा, बी ए टू प्लस प्लस ट्वाइस एच पी ओ टू, टू मायनस नाही सॉरी मायनस, फक्त एक मायनस येईल ना, दोन कंपाऊंड्स आहेत, बरोबर आहे. ठीक आहे मग करा फाइंड आउट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट फॉस्फरसची, प्लस 1 प्लस एक्स मायनस 4 इज इक्वल टू मायनस 1, प्लस 1 मायनस 1 टू आहे एच टू म्हणजे हे टू होते. ओके येस करा फाइंड आउट, आता इट मीन्स एक्स मायनस 2 इज इक्वल टू मायनस 1, एक्स इज इक्वल टू प्लस 1, प्लस 1 इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ व्हाट फॉस्फरस इन बी ए एच टू पी ओ टू टेकन प्राइस, ऑप्शन व्हाट सी. 39 काय म्हणलंय, विच ऑफ द फॉलोइंग कॅन ऍक्ट ॲज ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग एजंट. आता ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट कोण ऍक्ट होतो, तुम्हाला माहिती आहे की बाबा ऑक्सिजन इथं परऑक्साईडमध्ये कशामध्ये आहे, मायनस 1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, सो इट विल ऍक्ट ॲज अ काय, ऑक्सिडायझिंग ॲज वेल ॲज रिड्युसिंग. इथं प्लस 6 मध्ये आहे हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट, प्लस 5 हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट, इथं प्लस 6 परत हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट, सो हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतील तर तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, बरोबर आहे ना. ओके रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत नाही, पण हे काय दोन्ही ऍक्ट होतात, बरोबर आहे ना, ऑक्सिडायझिंग एज वेल एज रिड्युसिंग एजंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40 बघा, वेन पीस ऑफ सोडियम मेटल इज ड्रॉप्ड इन वॉटर, ठीक आहे पीस ऑफ सोडियम मेटल इज ड्रॉप्ड इन वॉटर, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व बिकॉज, ठीक आहे हायड्रोजन गॅस कशामुळे इव्हॉल्व होतो, चेक करा, सोडियम इज रिड्यूस्ड अँड ऍक्ट एज अन ऑक्सिडायझिंग एजंट, दुसरं काय म्हणलंय, वॉटर इज ऑक्सिडायझिंग ऑक्सिडाइज्ड अँड ऍक्ट एज अ रिड्यूसिंग एजंट, सोडियम लूजेस इलेक्ट्रॉन अँड इज ऑक्सिडाइज्ड व्हाइल वॉटर इज रिड्यूस्ड, दिस इज करेक्ट, सोडियम इलेक्ट्रॉन लूज करतो, आलं लक्षात, आणि वॉटर ती काय ऍक्सेप्ट करतो, दॅट इज द करेक्ट आन्सर. 41 ठीक आहे, 41 मध्ये काय दिलेलं आहे, इन रिएक्शन आय टू क्यूज आय मायनस आणि एस टू ओ थ्री टू मायनस क्यूज एस फोर ओ सिक्स, करेक्ट विचारले काय, आय टू इज रिड्युसिंग एजंट. ओके आता मला सांगा आय टूचं कन्वर्जन कशामध्ये, झिरो टू मायनस 1 मध्ये झालंय, याचा अर्थ काय, स्वतः रिड्यूस झालं ना. ओके स्वतः रिड्यूस होत असेल तर तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, करेक्ट ना. ओके आय टू इज ऑक्सिडायझिंग एजंट and H2O is reducing agent, H2O, O3 to minus is reducing agent, understood, so 41 is B. 42 check kara, in the reaction Cl2OH is simple questions ahead, Cl2 by 0 oxidation state mode minus 1 mode converts ala ani plus 7 mode converts ala, म्हणजे काय झालं तो रिड्युसिंग एज वेल एज ऑक्सिडायझिंग एजंट, बरोबर आहे ना. ओके येस ऑप्शन सी,
म्हणजे काय त्याचं ऑक्सिडायझेशन पण झालं रिडक्शन पण झाले दोन्ही झाले. कोणी तरी रिएक्शन गिवन आहे तुम्हाला, कन्सिडर द फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन पूर्ण गिवन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज करेक्ट. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन साठी कुठला स्टेटमेंट ओके येस काय आहे करेक्ट आहे असं विचारलंय. करेक्ट चेक करा. एच सी एच ओ एच सी एच ओ इज ऑक्सिडाइज्ड टू एच सी ओ ओ मायनस अँड ए सी. म्हणजे थोडक्यात ही जी रिएक्शन आहे ओके ती कुठली आहे टोलन्स रिएक्शन. हा काय आहे टोलन्स रिएक्शन. बरोबर आहे ना ओके येस. मग ऑक्सिडेशन कोणाचं होतं हा ऑक्सिडाइज झाला ना ओके येस. आणि हा काय झाला रिड्यूस झाला. ए सी प्लसचं कन्वर्जन कशामध्ये झालंय ए सी मध्ये झालेलं आहे झिरो मध्ये झालं. करेक्ट ओके. ऑप्शन बघा कुठला येतो ए हा ऑक्सिडाइज झाला आणि हा काय झालेला आहे रिड्यूस झालेला आहे कशामध्ये ए सी मध्ये. करेक्ट टोलर्स ही रिएक्शन आहे एज इट इज. 44 आयडेंटिफाय द कंपाउंड्स विच आर रिड्यूस्ड अँड ऑक्सिडाइज्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. कोणाचं रिडक्शन होतं कोणाचं ऑक्सिडेशन होतं असं विचारले तुम्हाला. बरोबर आहे ना. आता बी आरचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे इथं प्लस फाईव्ह आहे. आहे का प्लस फाईव्ह येस. इथं किती आहे मायनस वन आहे. प्लस फाईव्ह टू मायनस वन म्हणजे रिडक्शन झालं. कोणाचं रिडक्शन झालं बी आर ओ थ्री मायनसचं रिडक्शन झालं. म्हणजे तो काय झाला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट झाला. करेक्ट ओके. ऑप्शन काय असणार आहे ए हा जर ओके येस ऑक्सिडाइज झाला सॉरी हा जर रिड्यूस झाला तर हा ऑक्सिडाइज होणार आहे डेफिनेटली. 45 आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द फॉलोइंग रिएक्शन. करेक्ट स्टेटमेंट परत ठीक आहे बघा बरं. ऑक्सिडेशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इज टेकिंग प्लेस. चेक करा ऑक्सिडेशन झाले का. इथं कुठल्या स्टेटमध्ये प्लस सिक्स मध्ये आहे तो आणि इथं प्लस सेवन मध्ये. डेफिनेटली ऑक्सिडेशन झाले. ऑप्शन इज वन करेक्ट. 46 बघा. इंडिकेट वेदर द फॉलोइंग कन्वर्जन्स रिप्रेझेंट अँड ऑक्सिडेशन रिडक्शन ऑर नन. नायदर ऑक्सिडेशन नॉर रिडक्शन ठीक आहे. 46 साठी HClO3 टू HClO4 इथं ऑक्सिडेशन स्टेट काय झाली प्लस फाईव्ह इथं प्लस सेवन डेफिनेटली ऑक्सिडेशन झाले. इथं किती ऑक्सिडेशन स्टेट मायनस थ्री बरोबर आहे का बघा बरं. करेक्ट. इथं सुद्धा मायनस थ्री आहे नो चेंज. इथं प्लस फोर इथं किती होईल टू एक्स मायनस एट प्लस फोरच होईल. इथं किती होईल ओके एस मायनस सिक्स मायनस फोर प्लस थ्री होईल का बघा. एच एस ओ थ्री ओके काय आहे मायनस आहे वन प्लस एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू मायनस वन. एक्स मायनस फाईव्ह म्हणजे प्लस फोर होईल. इथं किती प्लस फोर ठीक आहे. इथं प्लस सिक्स आहे इथं मायनस वन आहे इथं मायनस टू आहे ठीक आहे. येस कुठं चेंज नाही फक्त चेक करा. आता पहिल्यामध्ये ऑक्सिडेशन झालंय का. करेक्ट पहिल्यामध्ये ऑक्सिडेशन झालं. दुसऱ्यामध्ये नो चेंज नन म्हणजे नन इथं आहे बरोबर आहे का बघा. येस ऑप्शन बी पहिल्यामध्ये ऑक्सिडेशन झालंय दुसऱ्यामध्ये नन तिसऱ्यामध्ये ओके येस परत नन बरोबर आहे ना. ऑक्सिडेशन स्टेट सेम आहे. इथं परत ऑक्सिडेशन झालं इथं रिडक्शन झालं. करेक्ट सो ऑप्शन इज बी. अंडरस्टूड. नेक्स्ट इन विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स द अंडरलाइंड सबस्टन्सेस हॅज बीन रिड्यूस्ड. सांगता येतं आता हे तुम्हाला नो डाऊट ठीक आहे. ऑक्सिडेशन स्टेट चेक करायची. येस अंडर गोज काय म्हणलंय विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स अंडरलाइंड ओके इज सबस्टन्स हॅज बीन रिड्यूस्ड. अंडरलाईन सबस्टन्स रिड्यूस झालेला आहे कुठल्या केसमध्ये झालेलं आहे चेक करा. इथं प्लस फोर प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथं प्लस फोर आहे ऑक्सिडेशन झालं. इथं प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट आहे इथं काय प्लस टूच आहे नो चेंज.
इथं मायनस टू ऑक्सिडेशन स्टेट आहे, इथं काय आहे झिरो आहे. करेक्ट, इथं सेमच आहे ऑक्सिडेशन स्टेट, नो नो चेंज. इथं अंडरलाईन स्पेसिस म्हणले ना, अंडरलाईन स्पेसिस मध्ये कोण आहे, तो ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं काय झालंय, येस येस, हायड्रोजनचं काय झालंय, इथं झिरो गेला, इथं प्लस वन होता, प्लस वन टू वॉट झिरो, इट मीन्स दिस इज दिस अंडरगोज रिडक्शन. हायड्रोजनचं रिडक्शन झालं तिथं. करेक्ट. 48. कंपाउंड कंटेनिंग एक्स वाय झेड, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एक्स इज प्लस टू, मायनस वाय इज प्लस फाय, अँड झेड इज मायनस टू. ठीक आहे. द पॉसिबल फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड इज, खूप सिंपल असतात अशा टाईपचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे ना. ओके, फक्त काय करायचं, जो न्यूट्रल आहे ना, ओके, तो फाइंड आउट करायचा, न्यूट्रल आहे का चेक करायचं. ओके, तर एक्स ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, एक्स ची किती आहे प्लस टू आहे, वाय ची किती आहे प्लस फाय आहे, आणि झेड ची किती आहे मायनस टू आहे. ओके, मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये चेक करायचं न्यूट्रल होतो का हा मॉलिक्युल. करेक्ट. एक्स कशामध्ये आहे, प्लस टू मध्ये आहे, वाय कशामध्ये आहे प्लस फाय मध्ये, आणि झेड कशामध्ये आहे, झेड मायनस टू मध्ये आहे. करेक्ट. सगळे ऑक्सिडेशन स्टेटची ऍडिशन करा, हे टू आहेत, हे टू प्लस फाय, ओके, एस मायनस फोर. पॉसिबल आहे का झिरो, नाही, इट इज नॉट पॉसिबल, झिरो झाला पाहिजे. ओके, एस ऑक्सिडेशन स्टेट, ओके, पूर्ण काय झाला पाहिजे, झिरो. ओके, असं करायचं प्रत्येक ठिकाणी असं करायचं. ठीक आहे ना. येस, त्याचं ऑप्शन येतं व्हॉट, सी. ओके, एक्स थ्री म्हणजे किती, प्लस सिक्स, बरोबर आहे का. ओके, वाय किती आहे, प्लस फाय, प्लस फाय इंटू टू, प्लस टेन. झेड किती आहे, मायनस टू आहे. इथं टोटल किती आहेत बघा, झेड झेड फोर एट आहेत, एट मायनस टू मायनस सिक्सटीन. ठीक आहे, प्लस सिक्स मायनस सिक्स, इथं सबट्रॅक्शन करून घेतलं, दोन्ही कॅन्सल, म्हणजे झिरो. जिथं झिरो ऑक्सिडेशन स्टेट, न्यूट्रल मॉलिक्युल म्हटलं की झिरो ऑक्सिडेशन स्टेट आली पाहिजे, होल ऑक्सिडेशन स्टेट किंवा नेट चार्ज झिरो आला पाहिजे. ओके, तरच काय, इट इज करेक्ट फॉर्म्युला. ठीक आहे. 49 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट द गिवन रिडॉक्स रिएक्शन. ट्रू कुठला आहे असं विचारलंय, येस चेक करा. एस एन सी एल टू प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, प्लस थ्री टू प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, म्हणजे एस एन सी एल टू चं काय झालंय, ऑक्सिडेशन. एस एन सी एल टू ऑक्सिडाइज, एफ सी एल थ्री ऍक्ट एज अ ऑक्सिडायझिंग एजंट, दिस इज करेक्ट. 50. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द रिडॉक्स रिएक्शन्स. कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे रिगार्डिंग द रिडॉक्स रिएक्शन्स. एन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट इज कॉल्ड रिडक्शन, दिस इज रॉन्ग. The decrease in oxidation number of element is called oxidation. This is also wrong. A reagent which lowers the oxidation number, okay, of an element in the given substance is reductant. This is correct. ठीक है? A reagent which increases the oxidation number of an element given substance reductant. This is wrong again. So option is what? C. Next 51 baga. In the reaction, Br2 plus 6CO3 2 minus plus thrice H2O gives. Okay, check kara. Ita zero oxidation state hai. Ita kiti hai baga? Plus minus 6 plus 4. Plus 4 oxidation state hai. Br3 minus 1 hai. Kaya sala Br cha? Reduction sala. Thik hai? Aani ita kaya sala oxidation. Manje Br cha oxidation pan sale, reduction pan sale. Carbon as it is आहे प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. ठीक आहे, म्हणजे कोणाचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं, पीआरचं. ओके, चेक करा. मग ब्रोमिन इज रिड्यूस्ड अँड कार्बोनेट आयन इज ऑक्सिडाइज, ब्रोमिन इज अंडर डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. करेक्ट, दिस इज बी. डिस्प्रोपोर्शनेशन झालं हायर ऑक्सिडेशन स्टेट अँड लोअर मध्ये कन्वर्ट झालं तो. 52. गिवन बिलो इज द रिडॉक्स रिएक्शन. Which of the following types of reaction belongs to? ठीक है. ओके, परत एकदा बघा. Given below is the redox reaction. Which of the following types
दी रिएक्शन्स बिलॉंग्स टू कुठल्या टाईप मध्ये ती ओके मोडती असं म्हणलंय तर डिस्प्लेसमेंट झाले ना इथं डेफिनेटली डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये मोडा ठीक आहे ना ओके काय झालंय डिस्प्लेसमेंट मेटल डिस्प्लेसमेंट म्हणू शकता त्याला तुम्ही करेक्ट आहे का ऑप्शन सी मेटल डिस्प्लेसमेंट 53 बघा विच टाइप ऑफ रिडॉक्स रिएक्शन इज शोन बाय द फॉलोइंग रिएक्शन ठीक है Cl2 जीरो मध्ये आहे कशा मध्ये -1 मध्ये गेला Br -1 मध्ये आहे जीरो मध्ये गेला बरोबर आहे का ठीक है चेक करा कुठल्या टाइपची रिएक्शन ही आहे Cl आणि Br इथे KBr Br इज रिप्लेस्ड बाय Cl इट मींस नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन बरोबर आहे ना नॉन मेटल डिस्प्लेस झाला करेक्ट नेक्स्ट 54 विच ऑफ द फॉलोइंग इज डिस्प्रोपोर्शनेशन डिस्प्रोपोर्शनेशन म्हटलं की इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेटचं कन्वर्जन कशामध्ये हायर आणि लोअर मध्ये झालं पाहिजे इंटरमिडिएट ऑक्सिडेशन स्टेट इज कन्वर्टेड इन टू हायर अँड लोअर ऑक्सिडेशन स्टेट करेक्ट ठीक आहे येस मग बघूया आपण कुठं आहे ती रिएक्शन वरती हा Cl2 चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे झिरो ऑक्सिडेशन स्टेट मधून प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आणि मायनस वन मध्ये सो दिस इज डिस्प्ले डेफिनेटली डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन आहे इथं काय झालंय का तसं नाही नो सो ऑप्शन इज व्हॉट ए 55 चेक करा दिस इज कॉम्बिनेशन बरोबर आहे ना 55 मध्ये ओके काय दिलंय डी कॉम्बिनेशन एका ऑप्शन वरनं ओके सांगू शकता तुम्ही डायरेक्टली ए ला ओके इस कॉम्बिनेशन कुठे आहे थर्ड सो ऑप्शन इज व्हॉट डी ठीक आहे डिस्प्लेसमेंट डिकम्पोजिशन कॉम्बिनेशन डिस्प्रोपोर्शनेशन हे समजते तुम्हाला डिस्प्रोपोर्शनेशन कशामध्ये झाले सी मध्ये झाले डिस्प्रोपोर्शनेशन आय एम पी आहे डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन ठीक आहे ना नेक्स्ट 56 बघा क्वेश्चन नंबर 56 काय म्हणलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन एक्झाम्पल ऑफ डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन डिस्प्रोपोर्शनेशन कुठं झालं नाही ठीक आहे इथं क्लोरीन साठी चेक करा क्लोरीन ऑक्सिडेशन स्टेट प्लस किती आहे 5 प्लस 5 चं कन्वर्जन -1 मध्ये आणि इथं किती आहे प्लस 7 H2O2 चं कन्वर्जन -2 मध्ये आणि 0 मध्ये हे झालेलं डिस्प्रोपोर्शनेशन प्लस 4 चं कन्वर्जन ओके यस नायट्रोजन प्लस 4 इथं नायट्रोजन प्लस 3 नायट्रोजन प्लस 5 टायटेनियम प्लस 4 मॅग्नेशियम 0 टायटेनियम 0 मॅग्नेशियम प्लस 2 सो दिस इज द ऑप्शन ठीक आहे ना तिथं डिस्प्रोपोर्शनेशन दिसते तुम्हाला कुठं हायर आणि एकाच एलिमेंटचं कन्वर्जन हायर आणि लोअर मध्ये झालं पाहिजे हायर ऑक्सिडेशन स्टेट अँड लोअर ऑक्सिडेशन स्टेट सो दिस इज द ऑप्शन 57 बघा क्वेश्चन नंबर 57 फॉस्फरस ऑन रिएक्शन विथ NaOH अँड PH3 अँड NaH2PO2 दिस रिएक्शन इज अन एक्झाम्पल ऑफ प्रोड्युसेस म्हणले ना सॉरी फॉस्फरस ऑन रिएक्शन विथ NaOH प्रोड्युसेस PH3 अँड NaH2PO2 ठीक आहे येस सिंपल रिएक्शन आहे फॉस्फरस म्हणलंय फॉस्फरस कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे आपण काय कुठल्या स्टेटमध्ये असू द्या डोंट वरी कशासोबत रिॲक्ट केलंय NaOH सोबत रिॲक्ट केलंय फॉस्फरस वेन रिएक्ट्स विथ NaOH जनरली हा P4 मध्ये असतो आपण ॲज इट इज लिहूया बरोबर आहे ना कन्वर्ट कशामध्ये सांगितलंय PH3 आणि दुसरा कुठला आहे NaH2PO2 काय गरज नाही बॅलन्सिंग वगैरे इथं झिरो ऑक्सिडेशन स्टेट मध्ये ना इथं -3 मध्ये आहे इथं चेक करा कशामध्ये येतो तो कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये येतो डेफिनेटली इट इज इन +1 ऑक्सिडेशन स्टेट काय झालं डिस्प्रोपोर्शनेशन सगळं बरोबर आहे ना सो ऑप्शन इज व्हॉट सी डिस्प्रोपोर्शनेशन 58 What is the oxidation number of carbon in C3O2?
आता हा जो कंपाउंड आहे दिस इज कॉल्ड एज कार्बन सबऑक्साइड. ठीक आहे ना. ओके कार्बन सबऑक्साइड त्याचा फॉर्म्युला काय असतो. कार्बन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन. करेक्ट. आपला स्टोक्स ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो हा सुद्धा प्लस स्टोक्स ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आणि हा झिरो मध्ये असतो. येते लक्षात. ठीक आहे. पण ऍव्हरेज ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार केला ओके तर 4 बाय काय येणार आहे 3 येणार आहे. 3 कार्बन्स प्लस 4 ऑक्सिडेशन स्टेट मीन्स ओके 59 इज ऑल केले आपण. करेक्ट. इथे काय असते मायनस 1 ऑक्सिडेशन स्टेट मायनस 1 मायनस 1 मायनस 1 अँड हियर मायनस 2. सो सी आर सी एक्स मायनस 4 मायनस 2 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू प्लस 6 प्लस 6 ऑक्सिडेशन स्टेट. क्वेश्चन व्हाट 60 बघा. इन द कन्वर्जन ऑफ ओके इज व्हाट पीआर2 टू पीआर O3 minus the oxidation state of Pr changes from here it is 0, here it is plus 5, 0 to plus 5. Option is D. How many electrons are involved in oxidation of KMnO4 in basic medium? ठीक है. Basic medium मदे okay कितनी electrons involved असतात. अदा basic medium साठी reaction क्या असते तुम्हें study के लिए reaction. MnO4 minus plus twice what H2O plus 3 electrons which forms what MnO2 plus 4OH minus. Correct. ह्या रिएक्शन मध्ये ही रिएक्शन तुम्हाला नोन असले पाहिजे तर तुम्ही सांगू शकताय. बेसिक मीडियम मध्ये आणि जनरली जर आपण असं जरी लक्षात ठेवलं ना ओके तरी 3 इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व असतात. कारण काय एस त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ओके बघा MnO4 minus conversion kashamade hota MnO2 madhe hota plus 7 oxidation states conversion plus 4 madhe hota yacha arth kay yes 3 electrons involved ahet he asa lakshat thevla tari chalel karan basic medium madhe tumhala oxidation state vichartat ani even tumhala equivalent weight vichartat. Equivalent weight is equal to molecular weight divided by what 3. This is the equivalent weight of what KMnO4 in basic medium. ठीक है. What will be the balanced equation in acidic medium for the given reaction? क्या reaction साथी balanced equation विचारले कशामध्ये acidic medium मध्ये. ठीक है ना. balancing करू शकता तुम्ही no doubt. Okay check करायचं oxidation state सगळ्याची. इथं minus 2 आहे इथं plus 2 आहे 0 झाली इथं 2 into plus 3 plus 6 sali plus 6 into minus 6 0 sali. So option is doni cha oxidation state kiwa charges je ahet charges kasha ahet same ahet. Left hand side LHS is equal to RHS charges kasha ahet same ahet. Ita check karu shakta 2 into minus 2 minus 4 minus 4 into plus 4 0. इथं 4 इंटू प्लस 3 12 3 इंटू मायनस 2 6 आहेत का चार्जेस बॅलन्स. नाही चार्जेस बॅलन्स नाही आहेत. चेक करू शकता तुम्ही ओके. मग ऑन द बेसिस ऑफ चार्ज तुम्ही सांगू शकता की बाबा रिएक्शन बॅलन्स आहे किंवा नाही. अंडरस्टूड. सो ऑप्शन इज ए. 63 Mn3 plus ions are unstable in solution and undergoes disproportionation to give Mn2 plus MnO2 and H plus ions. What will be the balanced equation for the reaction? Okay, आधे हर reaction साथ ही balanced equation विचार ले तुम्हाला. Okay, समझ सकते क्या? Yes, क्या मतलब है? Mn3 plus कैसा है? Unstable है. तो चल साथ ही balanced equation को क्या है चेक करो. Balanced equation में तो पहले था उधर charge हो गया. सही था कितना 3 into plus 3 कितने साले? Plus 9. इथं चेक करा प्लस 2 प्लस 8 प्लस 10 झाले. बॅलन्स नाही सी इक्वेशन. Mn3 प्लस इथं प्लस 3 चार्ज आहे इथं प्लस 4 आहे. चेक करा बॅलन्स आहे का नाही बॅलन्स. इथं Mn किती आहे 0 आहे म्हणजे लेफ्ट हँड साइडला 0 चार्ज आहे राइट साइड हँड साइडला किती आहे प्लस 4 चार्ज आहे. बॅलन्सच नाही. इथं 2 इंटू 3 प्लस 6 चार्ज आहे प्लस 6 लेफ्ट हँड साइडला. राइट हँड साइडला चेक करा 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 6 चार्ज आहे.
आयडिया किती छान आहे बघा. बॅलन्स्ड इक्वेशन चेक करण्यासाठी अगोदर चार्जेस चेक करायचं. चार्जेस जर बॅलन्स असतील ओके तर काय ती बॅलन्स रिएक्शन असणार आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट 64 चेक करा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ KMnO4 रिड्यूस्ड बाय 1 मोल ऑफ KI इन अल्कलाइन मीडियम इज. मग त्याच्यासाठी नोंद काय असलं पाहिजे? रिएक्शन. परत काय रिएक्शन? येस, ट्वाइस KMnO4 प्लस H2O, ठीक आहे, प्लस KI इक्वल्स ट्वाइस MnO2 प्लस ट्वाइस KOH प्लस KIO3. ही काय आहे? बॅलन्स्ड रिएक्शन आहे. ओके, विचारले काय? द नंबर ऑफ मोल्स ऑफ KMnO4 रिड्यूस्ड बाय 1 मोल ऑफ ओके एस के आय. एक मोल के आय ना ओके एस किती मोल्स रिड्यूस होतात असं विचारले. किती मोल्स रिड्यूस होतात बघा बरं. येस, इथे किती आहेत? एक मोल के आय आहे. किती मोल रिड्यूस झाले? 2 मोल्स. इट मीन्स ऑप्शन व्हॉट? बी. अंडरस्टूड? नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ ए गिवन मॉलिक्युलर इक्वेशन इन आयोनिक फॉर्म. आयोनिक फॉर्म मध्ये कुठलं इक्वेशन करेक्ट आहे असं विचारलंय. ओके, हे सांगू शकताय तुम्ही, नो डाऊट आता. ठीक आहे ना? ओके, त्याचं ऑप्शन काय येतं? ए. फक्त काय करायचं? चार्जेस सेपरेट करायचे. नो, नॉट मोर देन दिस. ओके, 66 बघा बरं. राईट दी स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट फॉर द फॉलोइंग रिएक्शन. या रिएक्शन साठी काय करायचं? तुम्हाला स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट फाइंड आउट करायचे. ठीक आहे ना? खूप इझी आहे. ओके, आता ही रिएक्शन बॅलन्स्ड आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? चेक करा हे. ठीक आहे, आता डायरेक्ट ह्या इक्वेशनला तुम्ही ऑप्शनवरनं जाऊ शकता. करेक्ट ना? ओके, एक्स वाय झेड काय आहेत, काय करायचं? तुम्हाला चार्ज बॅलन्स करायचं आहे फक्त. बरोबर आहे ना? ओके, आय एक्स च्या ठिकाणी ओके काय करा? 3 ठेवून बघा. 3 2 जे काय दिलेलं आहे 6 3 2 ओके एस ठेवून बघायचं. ओके, वाय आणि झेड करेक्ट येतो का? ठीक आहे, एस एक्स च्या ठिकाणी 6 ठेवलं. ओके, तर झेडच्या ठिकाणी काय ठेवावं लागणार आहे बघा, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला इक्वेशन मिळतं का चेक करा. ठीक आहे ना? ओके, एस खूप सिम्पल आहे. हे जर ऑप्शन्स आपण इथं घेतलं, ठीक आहे ना? ओके, हे जे ऑप्शन आहेत इथं ठेवून बघायचे, लक्षात येते का? ओके, एका मिनिटात होतं, एका मिनिटाच्या आत तुम्हाला हे सोल्युशन मिळून जातं. ओके, खूप सिम्पल क्वेश्चन आहे. 66 त्याचं ऑप्शन येतं सी, ठेवून बघा. ठीक आहे ना? अशा टाईपचे क्वेश्चन्स दिले ना, डायरेक्ट काय करायचं? ही व्हॅल्यू ठेवून बघायचं लगेच. ओके, विदिन 5 सेकंड, विदिन 10 सेकंड तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, नेक्स्ट. ओके, आय थिंक ह्याच्या पुढचे क्वेश्चन्स ना आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.